नमस्ते मित्र मैत्रिणींनो, जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि आज मी तुम्हाला माक्याचं रोप दाखवत आहे आणि खरा खोटा माका कोणता ते पण दाखवत आहे। तर हे रोप मी नर्सरीतून आणलेलं आहे, तर सेम रोप आहे। रोप म्हणजे विकत नाही आणलेलं, तिथं असं माक्यासारखं सेम दिसलं म्हणून मी त्याचं एक थोडासा तुकडा तोडून आणलेला आणि सेम माक्यासारखा दिसत आहे, काहीच फरक नाही आहे, पण हा माका नाही आहे। आणि त्याचीच ओळख तुम्हाला करून देत आहे, कारण तुम्ही असं समजून जाल की हा माका आहे आणि तेल बनवताना त्यामध्येच तुम्ही टाकून द्याल। तर याच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही, फुलं पण आहेत, त्याला काळ्या बिया पण आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता सेम आहे। पानं पण थोडीशी खरखरीत आहेत खालून, असं वाटत नाही आहे की हा माका नाही आहे। आणि असं उगून आलं होतं नर्सरीमध्ये आणि त्याचा एक तुकडा आणलेला मी, पण ह्याला एक दोन महिने तरी झाले असावेत तेव्हा आणलेल्या, कारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते खाली असं जमिनीवरच वाढलेलं होतं, म्हटलं हा माका आहे म्हणून मी तोडून आणलं होतं आणि ते या कुंडीमध्ये लावलं होतं। तर तुम्ही आता पाहू शकता किती मोठं झालेलं आहे आणि याला फुलं आलेली आहेत, हे पहा। तर असं पाहिल्यावर तुम्हाला असं नक्कीच वाटेल की हा माकाच आहे, पण हा माका नाही आहे, हा फसवा माका आहे। आणि खरा माका तुम्हाला दाखवते, हे पहा, हे माझ्याकडचं पूर्वीचं म्हणजे माझ्याकडं असलेलं रोप आहे। तर हे पाऊस पडल्यानंतर हे उगवलेलं आहे, आता बरेच दिवस झाले ह्याला उगवून, आणि आता चांगला पाऊस पडत आहे तर ते जरा चांगलं झालेलं आहे, थोडं वाढलेलं आहे आणि तजेलदार दिसत आहे। तर हे पानं थोडेसे पातळ आहेत, असे हात लावला की लगेच त्याची जाडी कळून येते, आणि ह्याला हात लावला की ह्याचं पान जरासं जाड लागत आहे। तर तुम्ही फसू नये, तुम्ही तेल करताना हा माका म्हणून त्याच्यात टाकू नये, हाच उद्देश आहे। आणि जर तुम्ही हा माका टाकला आणि हा माका नाही आहे तर तुम्ही फसून जाल, किंवा मग असं होईल की माका होता का नव्हता, किंवा खरंच हा माका आहे का, किंवा जरा मनामध्ये काही शंका येतील आणि जर तेलाचा रिझल्ट बरोबर नाही आला तुम्हाला, म्हणून मग हा व्हिडिओ दाखवत आहे। आणि मी जे तेल बनवते, जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील, गळत असतील, पिकत असतील, किंवा काही पण प्रॉब्लेम होत असेल, कोंडा वगैरे, तर तुम्ही जेव्हा तेल वापरता आणि तुमचे जर नंतर नीट केस झाले, हेल्दी झाले, नवीन केस आले, तर नंतर तुम्ही वापरायचं थांबलं पाहिजे, कंटिन्यू तेलच वापरायचं नाही आहे तुम्हाला। जर तुमचे प्रॉब्लेम जर सॉल्व झाले असतील, 2-3 महिने वापरलं तर त्यानंतर थांबायचं, साधं तेल लावायचं, कंटिन्यू पण तेल कधीही लावायचं नाही, ते एक औषधी म्हणून उपयोग करायचा आहे। तर ते सांगायचं राहिलं माझं, बरेच लोक काय करत असतील की कंटिन्यू तेच तेल लावत असतील, तर तसं नाही करायचं। जर आपण डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी औषध म्हणून आपल्याला 3-4 दिवसाच्या गोळ्या दिल्या, तर आपण त्या खातो आणि नंतर बंद होतं, तर मग आपण परत काही गोळ्या आणून खातो का? नाही। तसंच आहे तेला केसांचे प्रॉब्लेम जर सॉल्व झाले असतील तर तेल वापरायचं थांबवायचं, आणि नॉर्मली आपलं जे आपण कोकोनट ऑइल वापरतो ते लावायचं आहे। तर आता आपण पाहूयात याच्यामध्ये काय फरक आहे। हे पानं तोडलेली आहेत आणि तुम्हाला आता मी दाखवते। तर याचा आपण कलर पाहूयात, म्हणजे तुम्हाला फरक लगेच लक्षात येऊन जाईल। तर याचा अजिबात काळच होत नाहीये आणि दोन्हींमधला पण तुम्हाला लगेच फरक दिसून येईल। हे राहू द्या असंच, आता हा वेगळा हात आहे आणि दुसऱ्या हातावर आपण दुसरे पानं घेऊयात। तर याची पानं घेतली आहेत आपण, हे पहा, आता हा दुसरा हात आहे।
इतके हात काळे होतात की अगदी नंतर तर खवले निघून जातात. आणि आता हे कोवळं आहे थोडस, जेव्हा जे खूप निबर होतं ना झाड रोप, तेव्हा असं जर केलं तर माझे हात खूप काळे होतात आणि त्याच्यानंतर खवले निघतात. मला बरेच प्रश्न येतात की आम्हाला माका कुठे मिळेल किंवा कसा असतो. तर माझे दोन व्हिडिओ आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला खऱ्या खोट्याची लगेच ओळख होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये रस पण भरपूर निघालेला आहे. हे असंच 2-3 मिनिट असंच ठेवून देऊयात. फरक लगेच दिसायला चालू झाला असेल तुम्हाला, ते काळं पडत आहे हे पहा. तर हळूहळू पहा हे कसं काळं पडत आहे आणि हे कसं झालेलं आहे. ते किती सेम पानं होती, किती सेम आहे. आणि माझं पूर्वीचं एक माक्याचं शॉट पण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पानं दिसतील, फुलं दिसतील आणि बियासुद्धा दिसतील. तर तो जरा खाली जाऊन पाहावा लागेल. आणि याच्यामध्ये हे मी नर्सरीतून आणून लावलेलं आहे, म्हणजे तुकडा आणून लावलेला आहे आणि हे माझं पूर्वीचंच आहे. तर हे पहा, आता धुतलं तरी हा कलर लवकर जाणार नाहीये. आता तुम्हाला मी परत धुवून पण दाखवते, माझे पण हात काळे होतील. हे पहा, ह्याचं पूर्ण निशान निघून गेलेलं आहे. आणि हे पहा कसं काळं होत होतं, म्हणजे खूप काळं नाही होऊन दिलं, अजून सुकलं नव्हतं ते. आणि जरा वेळ अजून ठेवलं असतं 1-5-10 मिनिट तर ते पूर्ण काळं झालं असतं. पण कसं आता आपण बाहेर गेलो तर आपले हात काळे दिसू नयेत म्हणून मी हे लगेच धुवून टाकलेले आहे. तर हा फरक आहे माक्यामधला आणि तुम्हाला तो आता चांगला लक्षात येईल. हा अंगठा तर कसं आता बाहेर गेल्यानंतर ते काळं दिसू नये म्हणून मी लगेच धुवून टाकलेलं आहे. पण माझ्या अंगठ्याला बऱ्यापैकी काळं लागलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता हा फरक आहे ह्या हाताचा आणि ह्या. याला पाण्यानेच फक्त धुतलेला आहे पण दोन्हीमधला फरक हा आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.